नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्यात उद्या एका केंद्रशासित प्रदेशासह 7 राज्यातल्या 59 मतदारसंघांसाठी निवडणुका होत आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये प्रत्येकी 13, पश्चिम बंगाल 9, बिहार आणि मध्य प्रदेश प्रत्येकी 8, हिमाचल प्रदेशातल्या सर्वच म्हणजे 4, झारखंडमधल्या 3 आणि चंदीगडमधल्या 1 मतदारसंघाचा समावेश आहे. काल 59 पैकी 50 मतदारसंघांचा तर गुरुवारी पश्चिम बंगालमधल्या 9 मतदारसंघांमधला प्रचार संपला आहे. पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं इथला प्रचार गुरुवारीच थांबवण्याचे निर्देश दिले होते. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा, रविशंकर प्रसाद, हरमीतप्रीत कौर बादल, हरदीप सिंह पुरी हे मातब्बर उमेदवार आपलं नशीब अजमावत आहेत. केंद्र सरकारनं महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तमिळनाडू या राज्यांना दुष्काळी परिस्थिती संदर्भात मार्गदर्शक सूची जारी केली आहे. या राज्यांमधल्या धरणांमधली पाण्याची पातळी अतिशय कमी झाल्यानं केंद्र सरकारनं ही सूची जारी केली आहे. या सूचीमध्ये पाण्याचा वापर काळजीपूर्वक करण्याबरोबरच इतरही सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत गेल्या आठवड्यात तमिळनाडूला एक सूचना जारी करण्यात आली असून त्याचबरोबर महाराष्ट्रासह इतर राज्यांनीही ही सूचना जारी करण्यात आल्याचं केंद्रीय जल आयोगाचे सदस्य एस के हलदार यांनी सांगितलं. जलाशयातील पाण्याची पातळी गेल्या 10 वर्षाच्या जिवंत पाणी साठ्याच्या सरासरीच्या 20% कमी झाल्यावर अशा प्रकारची मार्गदर्शक सूची जारी करण्यात येते. यावर्षी देशातल्या 91 मोठ्या धरणात फक्त 22% पाणीसाठा शिल्लक राहिल्याचं निरीक्षण केंद्रीय जल आयोगानं नोंदवलं आहे. डिजिटल व्यवहारांना चालना देण्याबाबत रिझर्व्ह बँकेनं नेमलेल्या समितीनं आपल्या सूचना गव्हर्नर शक्तिकांत दास यांना सोपवल्या आहेत. आधारचे प्रवर्तक नंदन निलेकानी हे या समितीचे प्रमुख आहेत. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी तसंच डिजिटायझेशनच्या माध्यमातून आर्थिक समावेशकता वाढवण्यासाठी डिजिटल व्यवहारांची कक्षा वाढवण्यासाठी यावर्षीच्या जानेवारीमध्ये ही 5 सदस्यांची समिती नेमली होती. समितीनं विविध पक्षांशी चर्चा आणि विचारविनिमय केल्यानंतर काल आपला अहवाल सादर केला असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँक समितीच्या शिफारशींचा अभ्यास करेल आणि पेमेंट व्यवस्था 2019 ही नीती लागू करण्यासाठी आवश्यक असेल तेव्हाही याबाबत कारवाईला सुरुवात करण्यात येईल असंही सर्वोच्च बँकेनं म्हटलं आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेनं पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम इन इंडिया व्हिजन 2019-2021 हे प्रसिद्ध केलं होतं. जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात आज सकाळी लष्कर आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले. पुलवामा जिल्ह्याच्या अवंतीपुरा भागात आज पहाटे लष्कराची शोध मोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. त्याला उत्तरादाखल लष्कराने केलेल्या गोळीबारात हे 2 दहशतवादी ठार झाल्याचं राज्याचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी आकाशवाणीला बोलताना सांगितलं. देशभरात आज भगवान गौतम बुद्ध यांची जयंती म्हणजेच बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. बिहारमध्येही बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात येत आहे. बुद्धगया इथं ज्या बोधीवृक्षाखाली भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती त्या महाबोधी मंदिरात मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रसंगी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. अहिंसा, शांती, अनुकंपा आणि मानवतेची सेवा या भगवान बुद्धांच्या संदेशानं मानवी इतिहास, संस्कृती आणि मानवी सभ्यतेवर मोठा परिणाम घडवला असल्याचं राष्ट्रपती कोविंद यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. जालना दादर जनशताब्दी एक्सप्रेस ही रेल्वेगाडी उद्या रविवारी जालना रेल्वे स्थानकावरून तिच्या नियमित वेळेच्या 3 तास उशिरा म्हणजे सकाळी 7:45 सुटेल. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं ही माहिती दिली आहे. दुष्काळग्रस्त पालघर जिल्ह्यात पाणी टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी गरजेनुसार टँकर उपलब्ध करून देणार असल्याचं पालक सचिव मनीषा वर्मा यांनी म्हटलं आहे. शासनानं पालघर जिल्ह्यातल्या पालघर, विक्रमगड आणि तलासरी तालुक्यात पहिल्या टप्प्यात दुष्काळ जाहीर केला आहे तर दुसऱ्या टप्प्यात जव्हार, मोखाडा आणि वसई तालुक्यातल्या 35 गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केली आहे. या गावांमध्ये गरजेनुसार टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून शासनानं जारी केलेल्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.